पाहूया सध्या कुठल्या गावाची सर्वात स्वच्छ गाव म्हणून चर्चा होतीये ते. लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरानं स्वच्छ सर्वेक्षण अभियानात खऱ्या अर्थानं कात टाकली आहे. ऐतिहासिक भुईकोट किल्ला असलेलं ऐतिहासिक औसा शहर स्वच्छतेच्या बाबतीत अतिशय बकाल होतं. आता मात्र औसाचे नागरिक स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक झालेत. साफसफाई, कचरा टाकणं, कचरा उचलणं, ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण याबाबत नागरिक कटाक्षानं काम करतायत. सध्याच्या घडीला मराठवाड्यात औसा सर्वाधिक स्वच्छ असल्याचा निर्वाळा स्वच्छ सर्वेक्षण निरीक्षकांनी दिलाय. औरंगाबाद विभागामध्ये औसा शहराने हे खूप चांगलं काम केलेलं आहे. जर विभागात जर आपण आता आजपर्यंत जर मार्किंग काढलं आपण तर औसा नगरपालिका आहे तिसऱ्या क्रमांकावरती येतं. 2 आठवड्यापूर्वी मी स्वतः औसा शहरामध्ये येऊन गेलो, औसा शहराची पाहणी केली. त्या तुलनेमध्ये आज जे काम झालेलं आहे हे कितीतरी पटीने खूप चांगलं काम झालेलं आहे. म्हणजे 2 आठवड्याच्या अवधीमध्ये जर औसा एवढ्या प्रगतीपथावर जाऊ शकत असेल तर उर्वरित कालावधीमध्ये हे भारतामध्ये बऱ्यापैकी चांगल्या क्रमांकावरती औसा नगरपालिका येऊ शकते. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात औसा शहर अव्वल आणण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून ते नागरिक, व्यापारी, अधिकारी, नेते सगळेच एकत्र आलेत. विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ उत्सव यात्रा भरवून त्यात स्वच्छतेवर आधारित प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. यामध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या होत्या. शौचालय मुक्त तर करून दिले, मग आता त्यामुळे आता स्वच्छ औसा करायचंय. आता अमेरिका किती स्वच्छ असते ते आपल्याला बघून खूप वाटतं. आपला भारत देश हा, त्याच्यामध्ये आपण एकेका व्यक्तीने सगळ्या भाग घेतला तर आपला भारत कधी स्वच्छ होणारच. आपण सार्वजनिक स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता व काही ठिकाणचे दवाखाने ते असतात तेथील स्वच्छता ठेवण्याचे कार्य आपण संपन्न केले पाहिजे. याबद्दल त्यांनी थोडे मार्गदर्शन आम्हाला दिले. त्याच मार्गदर्शनावर आम्ही आज उभा टाकून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहोत. आपण स्वच्छताची सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे. लंगडी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेतल्या. त्यानंतर आम्ही त्यामध्ये खूप सहभाग घेतला व त्यामध्ये आम्हाला खूप मजा आली. औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख आणि मुख्याधिकारी वसुधा फड यांचीही मेहनत वाखाणण्याजोगी आहे. या दोघांनीही स्वच्छ औसासाठी नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती केली. यामध्ये ओला सुका कचरा वेगळा करणे, त्यावर प्रक्रिया करून खत बनवणे सगळे कामं चालू झालेत. आणि या माध्यमातून सगळ्यात मोठं काम म्हणजे आमच्या इथले बचत गट आणि शाळांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. याचाच एक भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्व मुलांनी टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे कचरा हा काही टाकून देण्याची वस्तू नाही तर ही उपयोगाची वस्तू हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. पण मुलांचा एवढा मोठा प्रतिसाद बघून आम्हाला हे लक्षात आलं की आमच्यापेक्षा ही मुलं खूप पुढे गेलेली आहेत. एकूणच स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लातूर जिल्ह्यातलं औसा मराठवाड्यात सध्या अग्रेसर असलं तरी या शहरानं आता स्वच्छतेचा स्वतःचा पॅटर्न बनवावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये. त्यासाठी सगळ्या नागरिकांची साथ मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.